गोमंतक टीवीन व्यथा मांडिल्ले दिवचल मालांतल्या नानोडे गांवचे सत्यवती परयेकार हे गरीब बायले घर दुरुस्ती खातीर आमदार दोतोर चंद्रकांत शेटयेन आर्थीक मजत केली. सत्यवतीक मुख्यमंत्री रिलीफ फंडांतल्यानूय मजत मेळोवन दिवपाचे दोतोर शेटयेन आश्वासन दिला. दिवचल मालांतल्या नानोडे गांवची ही सत्यवती परयेकार 8 दीस पयलीं नेटाच्या वाऱ्या सयत तिच्या घराच्या पाख्याची मोड तोड जाल्ली. तिचे हे परिस्थितीचेर गोमंतक टीवीन रिपोर्ट केल्लो तेन्ना तिणे आदाराची मागणी केल्ली. तिचे हे मागणेची दखल घेत दिवचलचो आमदार चंद्रकांत शेटयेन तिका आर्थीक मजत केली. मुख्यमंत्री रिलीफ फंडातूनय तिका आर्थीक मजत मेळोवन दिवपाचें आश्वासन दोतोर शेटयेन दिलां. नानोडची जे आमची सत्यवती परयेकर आसा जे पावसान जी फुडली पडी पडलेली त्याच्या घरा आमचे पत्रकार बंदी गेले, हांवूय गेलो आणि त्याचे घर पळोवन आम्ही जी माझ्या कडे जाता तितकी हांव तिका तात्पुरती मदत केला. पण तिका हांव प्रॉमीस केला आणि ऑलरेडी हांव सीएमाक इन्फॉर्म केला आणि फॉर्म बी आम्ही भरून सगळे सबमिट केला की सीएम रिलीफ फंडातल्यान तिका आम्ही एक बरी मदत करून दिवपाची आमची इच्छा आसा. आणि आम्ही डेफिनेटली आमचो सीएम त्यांना अशा खेळ गोष्टी असतात त्यांना सदांच सपोर्टिव्ह असता आणि सरळ असते मदत करता. सो आम्ही तिका मदत करून तिचे पडयेचे जे काम असा जे फुडले ते आम्ही डेफिनेटली करून दिले तिका. पण तुका आता सरकारा कडल्यान मदत किरे मेळ्ळी? ती ती सरकाराची मेजर अजून मेळना. आमदारान किरे किरे? आणि आता पंचायतीन सुन ते तलाठी बी येऊन पंचनामा केला. तलाठी बी येऊन बघून गेले पण काय सांगू ना माका. तुझी आता किरे मागणी हा? आता काय सांगू बाबा, पोहाची भिंत भानो जाई. पण पंच सरपंचान बी किरे उतार दिला मेळटली म्हणून? मेळटली म्हणून त्यांच्यानी अजून काय सांगू ना. पण तुझी आता मागणी असा की एकदा बेगीन सरकारान मदत दिवची. बेगीन मातशें करू द्यायला कित्याक भंय दिसता पावसा. पण आमदारान तुका मदत दिली ते मातसो तुका हातभार लागलो? बाबा भंय न्ही तितको धीर येयलो. आणि किरे करून घेतलं आता ते तुमचं? घेऊ ना हेच दाखवून घेतले आणि त्यांच्याकडून कापी धाडली ती घातली आणि तीच वाच्यांचे दोन टापले. तेथून तुका आता मातशें रावपाक मेळटा? हो तेथून म्हाका राहूंक तरी मेळटा म्हण बाबा. मातसो भंय भंय कसो दिसना बाबा, तिने दिसता भंय. गोमंतक टीवी खातीर दिवचलच्यान तुकाराम सावंत.